फ्रेंड्स, मी सोनाली, सोनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इडली बॅटर कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहे. तरी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 3 कप तांदूळ, 3 कप तांदळाला 1 कप उडीद, 1/2 कप पोहे. आता आपण हे 8 तास भिजत ठेवणार आहोत. पोहे फक्त बारीक करायच्या आधी 5 मिनिटं भिजवून घ्यायचे. हे 8 तास भिजवून घेतलं आहे. आता आपण भिजलेले तांदूळ बारीक करून घेऊ. आता भिजलेली उडीद मिश्रण आपण 10 ते 12 तास भिजायला ठेवू. बॅटर तयार झाला आहे. आता आपण इडली तयार करायला घेऊ.